दुसरीकडे लसीकरणासाठी आता विरोधकांनी जोरदार मोहीम उघडली आहे. सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं काम थांबवून लसीकरणाला निधी द्या अशी मागणी देशातल्या प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. केंद्र सरकारला पत्र पाठवत ही मागणी करण्यात आली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासह देशातल्या 12 पक्षांच्या नेत्यांनी केंद्राला पत्र पाठवलंय. कोरोनाच्या धर्तीवरती विरोधकांनी 9 प्रमुख मागण्या केल्या. सोनिया गांधी, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. नेमकं काय म्हटलेलं आहे या पत्रात, काय मागण्या केलेल्या आहेत पाहूया. आपण पाहतोय देशभरात लसीकरणाची व्यापक मोहीम सुरू करा असं या पत्रात म्हणण्यात आलेलं आहे. अशा 9 मागण्या करण्यात आल्या. लाल मातीतली कुस्ती म्हणजे राज्यात ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाणाऱ्या प्रत्येक गाडीला आता GPS बसवण्यात आले आणि त्यावर RTOची स्पेशल कंट्रोल रूम लक्ष ठेवू नये. एखाद्या ठिकाणी तात्काळ ऑक्सिजनची गरज असेल, ऑक्सिजन टँकरला काही अडचणी आल्या, टँकर एकाच ठिकाणी खूप वेळ उभा असेल, तर त्यावर ही कंट्रोल रूम नजर ठेवून तातडीनं पावलं उचलते. सध्या राज्यभर 200 अधिक ऑक्सिजन टँकर वाहून नेणाऱ्या गाड्या प्रवास करतात. मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुलुंड येथील मनसेनं तयार केलेल्या कोविड वॉर रूमला भेट दिली. हे वॉर रूम कसं चालतं, नागरिक कसे संपर्क करतात, इथून काय मदत दिली जाते याची त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. वॉर रूमचं कार्य बघून त्यांनी पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं. यावेळी लस उपलब्ध होत नसल्यानं कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनानं अनेकांचे संसार उघड्यावर पडले. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा इथं कोरोनानं मायलेकाचा मृत्यू झालाय. मुलगा पोपट जगताप यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची आई वच्छलाबाई जगताप यांचाही कोरोनानं मृत्यू झाला. दुसरीकडे शिरसगाव काटा या गावात प्रदीप जाधव आणि श्रीरंग जाधव या पिता पुत्रांचाही कोरोनानं मृत्यू झालाय. लॉकडाऊन असूनही रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी रस्त्यावरती दिसत आहेत. त्यांच्यावर गुहागर तालुक्यात पोलिसांनी धडक कारवाई केली. यात मोटार वाहन कायद्याअंतर्गत 1 एप्रिल ते 12 मे पर्यंत 680 केसेस दाखल करण्यात आल्या आणि 2,57,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय. कोरोना काळात यापुढेही अशी धडक कारवाई सुरू राहणार असल्याचं पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी सांगितलं. जालन्यातील पोलाद स्टील कंपनीनं कोरोनाबाधित रुग्णांसाठी सामाजिक दायित्व दाखवत अवघ्या 18 दिवसात हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारा प्रकल्प उभा केला. या प्रकल्पातून दररोज 300 सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती होत असून निर्माण केलेल्या 300 सिलेंडरपैकी 250 सिलेंडर गरजू कोरोनाबाधित रुग्णांना मोफत दिले जात आहेत. पोलाद स्टीलनं कोरोनाबाधित रुग्णांसाठी घेतलेल्या या पुढाकाराचं सर्वत्र कौतुक होत आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे